फ्रेंड्स आपली मागणी होती बऱ्याचशाच व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कळवली होती. 11वी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आणि त्याचा पॅटर्न आपल्याला हवा होता, तर तो आता मी इथं शेअर करतोय पीपीटीच्या माध्यमातून. क्वेश्चन पेपर हा सहामाहीचा असल्यामुळे 50 मार्काचा आहे, नाहीतर एरवी तो 80 मार्काचा असतो. आणि आता 50 मार्काचा असल्यामुळे 30 मार्काचा भाग आपल्याला वगळणं भाग आहे. आता 50 मार्काचा क्वेश्चन पेपर पॅटर्न खालील प्रमाणे आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1A, पॅसेज ऑन द टेक्स्चुअल चॅप्टर्स. आता आपल्याला चॅप्टर्स किती आहेत, तर 3 आहेत. पहिला, ऑन टू द समिट वी रीच द टॉप, द कॉल ऑफ द सॉइल, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. आता या 3 लेसन पैकी एक लेसन, त्या लेसन मधला एक पॅसेज आपल्याला येणार, त्याच्यावर A1 to A6 म्हणजे ऍक्टिव्हिटी नंबर 1 to ऍक्टिव्हिटी नंबर 6 असे 12 मार्काचे प्रश्न सोडवायचे. ओके, त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन असणार आहे आणि व्होकॅबलरी असणार आहे आणि ग्रामरचा काही भाग असणार आहे ह्या टेक्स्टवर. तो जे 6 ऍक्टिव्हिटीज असणार आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क्स, असे 6 ऍक्टिव्हिटीज 12 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन बी जो आहे, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, हा 4 मार्कांना आहे. आता नोट नो लिहिले इथं, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे ते. तर नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे काय, तर हा जो पॅसेज दिलेला आहे क्वेश्चन नंबर 1A मध्ये, तर तो पॅसेज न ठेवता इतर कुठल्याही म्हणजे कुठल्याही टेस्ट मधलं आपल्या 11वीच्या टेस्ट मधलं ग्रामर न ठेवता किंवा ते एक्झाम्पल्स न ठेवता दुसरे एक्झाम्पल्स, ग्रामर तेच असतं. साधारणतः 4 मार्कासाठी ते ग्रामर आहे, 1, 2, 3 म्हणजे त्यामध्ये आर्टिकल्स असतील किंवा ॲज सून ॲज, नो सूनर दॅन असे ट्रान्सफॉर्मेशनल टाईप ऑफ क्वेश्चन्स असतील किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट असतील किंवा चेंज द व्हॉइस असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, ते 3 मार्कासाठी असणार आहे. आणि एक क्वेश्चन जो आहे तो स्पॉट द एरर्स, एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यातली चूक तुम्हाला सोडवायला सांगितली जाईल, तो 1 मार्क. असे 4 मार्क, 12 आणि 4 16 मार्क, 16 मार्कासाठी हा पहिला प्रश्न असणार. दुसरा बघा, क्वेश्चन नंबर 2A, आता पोएट्री कडे आपण वळतोय. अँड एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम पोएट्री, आपल्याला कविता आहे 3, चेरी ट्री, द सोअर, देर इज अनदर स्काय. तर क्वेश्चन नंबर A जो आहे हा कॉम्प्रिहेन्शन बेस्ड आहे, त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हायसेस असणार आहेत, त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, थीम वर क्वेश्चन असण्याची शक्यता आहे. असे ऍक्टिव्हिटी नंबर 1 to ऍक्टिव्हिटी नंबर 5, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क, असे 10 मार्क्स. या चेरी ट्री किंवा द सोवर किंवा देर इज अनदर स्काय याच्यामधला एक एक्स्ट्रॅक्ट कुठला तरी येईल 10 मार्कासाठी. आणि त्याचा बी जो आहे, एप्रिसिएशन ऑफ द पोएम फ्रॉम एनी वन ऑफ द अबोव पोएम्स. आता समजा इथं चेरी ट्री वर प्रश्न आला क्वेश्चन नंबर 2A, तर तो एप्रिसिएशन साठी नसणार आहे, दुसराच कुठला असेल, म्हणजे सोवर किंवा अनदर, देर इज अनदर स्काय वर असणार आहे. आणि त्याचे
ते जे पॉइंट्स दिले जातील ते पॉइंट्स लिहायचे, ते पॉइंट्सचा उपयोग करून तुम्ही तो हे लिहायचं, तो चार मार्कासाठी आहे. आता मी एखाद दुसरा दिवस अगोदर तुम्हाला एप्रिसिएशन ऑफ पोएम उदाहरण म्हणून देर इज अनदर स्कायवर दिलेलं आहे. बघा ते जरा बघा, त्याच्याप्रमाणे चेरी ट्री आणि द सोवर वर्क तयार करा, म्हणजे तुमचा हा प्रश्न तयार होईल. आता बघा पोएट्री किती मार्काला आहे, हे 10 आणि हे 4, 14 मार्कासाठी. त्यानंतर रायटिंग स्किल, क्वेश्चन नंबर 3, रायटिंग स्किल. एनी 5 फ्रॉम 6 गिवन अँड यू हॅव टू सॉल्व एनी 4 ऑफ द गिवन ए बी सी डी ई. आता हे 6 आहेत पा, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स, इंटरव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू, द आर्ट ऑफ कम्पेरिंग. याच्यामधले 5 कुठले तरी येतील, कुठले स्किल येतील, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. फ्रॉम द अबोव स्किल्स 5 स्किल्स विल बी आस्क्ड अँड यू आर सपोज टू राईट ऑन एनी 4. 4 मार्क्स फॉर इच स्किल अँड टू बी टोटल 16. 16 मार्कासाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 12 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 1 ए 12 मार्कासाठी, बी 4 मार्कासाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा 16 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 2 हा 14 मार्कासाठी, 10 अधिक 4, तिसरा क्वेश्चन 4 असणार आहेत स्किल्स, 4 लिहायचे आहेत तुम्हाला, 4 चौक 16 म्हणजे झाले किती, 46 मार्क्स झाले. बरोबर. आता शेवटचा राहिला, द क्वेश्चन्स विल बी ओनली ऑन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. आता इथं हे सोपे आहेत बघा प्रश्न, तुम्ही पहिले हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा जर केला, पेज नंबर 128, हिस्ट्री ऑफ 128, 29, 130, 131, 132, 133, एवढी पानं जर तुम्ही वाचलीत तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येतील असं मला वाटतं. देर विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन लाईक एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मॅच द कॉलम्स ऑर फिल इन द ब्लँक्स, कम्प्लीट द फॉलोइंग एक्सेट्रा, अँड द मार्क्स आर गिव्हन 4. हे 4 मार्क्स आहेत आणि या सगळ्यांची मिळून टोटल जे आहे ते 50 मार्क. तर ऑल द बेस्ट, व्यवस्थित पेपर लिहा आणि